मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये. मी अशोक पवार आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये. या कराड तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक अशी स्टेपवेल आहे, तर ती बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. त्या स्टेपवेलला नकट्या रावळाची विहीर म्हणून संबोधलं जातं. ही जी विहीर आहे हे शिलाहार राजवटीत बांधण्यात आलेली आहे. ही 12व्या शतकामध्ये ही विहीर बांधलेली आहे आणि ही जी विहीर आहे ही 41.5 मीटर अशी लांब आहे आणि ही जो तळ आहे तो 11 बाय 11 मीटर चौरस मीटर आहे. ही जी विहीर आहे हे सोमवारपेठ मधील पंतांचा जो कोट आहे त्या कोटामध्ये ही विहीर आपल्याला बघायला मिळते. आणि या विहिरीमध्ये आपल्याला साधारण एक 20 पायऱ्या खाली आल्यानंतर एक सोपान पायरी आपल्याला बघायला मिळते. ती सोपान पायरी थोडीशी मोठ्या आकाराची असल्यामुळे तिला सोपान असं म्हटलं जातं. आणि साधारण पायऱ्या संपल्यानंतर आपल्याला एक कमान बघायला मिळते, मोठी कमान. त्या कमानीच्याच बाजूला आपल्याला 2 छोटे कमान बघायला मिळतात. आता मंडळी, ही जी आहे ही छोटी कमान आहे, अशीच सेम ह्या बाजूला आहे. आणि ही जी आहे ही मुख्य कमान आहे या नकट्या रावळाच्या विहिरीला. आणि आपण बघू शकता हिचा जो चौरस जो आहे आता पाण्याने भरलेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक चौकोनी असे छिद्र केलेले आहेत मोठे मोठे. हे आपल्याला माहिती नाही की हे कशासाठी केलेले. आणि इथे एक वेगळी रचना आपल्याला पाहायला मिळते ह्या साईडला, तुम्ही बघू शकता. मंडळी, ही जी स्टेपवेल आहे हे पुण्यापासून 164 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तुम्ही जर गुगल मॅपवर हिचं लोकेशन टाकलं तर तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेपवेलपर्यंत येऊन पोहोचू शकता. अतिशय सापडायला सोपी आहे आणि अतिशय सुंदर अशी ही स्टेपवेल आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. तर चला मंडळी, आता आपण ही स्टेपवेल बघूया. तर मंडळी, कराड हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव. या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होत असल्याने यास प्रतिसंगम असेही म्हटले जाते. या ठिकाणी पंतांचा कोट हा एक प्राचीन किल्ला असून नदीकाठी कृष्णाईचे मंदिर व प्रतिसंगम पार्कमध्ये माननीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. ही समाधी तसेच या समाधीचा परिसर आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. अतिशय सुंदर असा तो परिसर आहे. पंतांचा कोट या किल्ल्याचे आज फारसे काही अवशेष शिल्लक नाही, मात्र किल्ल्यात एक भव्य आकाराची आणि विशिष्ट रचनेची नकट्या रावळाची विहीर नावाप्रमाणे वेगळी असणारी पायऱ्यांची विहीर आपल्याला या परिसरात पाहायला मिळते. या किल्ल्याला एकूण 12 बुरुज आहेत, पण आता त्यांची पडझड झाली आहे. त्यातील फक्त काहीच बुरुज आता शिल्लक आहेत. या भुईकोट किल्ल्याला इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान होते, कारण कराडच्या आजूबाजूला कोकण, कोल्हापूर, सातारा, सोलापूर अशी मोठी मोठी शहरे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे कराड हे शहर व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. तर मंडळी, सध्या ही विहीर पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या विहिरीला एकूण 83 पायऱ्या आहेत. या विहिरीचे बांधकाम एखाद्या इमारतीप्रमाणे आहे. जिथे पायऱ्या संपतात तिथे 2 विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कमानीत 2 उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केलेले आहे. विहिरी बाबतीतची नोंद सन 1750 मध्ये उपलब्ध आहे. ही प्रचंड आकाराची विहीर म्हणजे जमिनीत असलेल्या प्रचंड 3 मजली वाडाच आहे असं वाटतं. पाण्याकडील भागाच्या एका कोपऱ्यात मोठीशी जागा आपल्याला पाहायला मिळते. या विहिरीकडे प्रतिसंगम पार्क मधून सुद्धा पायऱ्या आहेत. मित्रांनो, आता ह्याच स्टेपवेलच्याच बाजूला अजिंक्य माने यांचं एक घर आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या टेरिसवर जाऊन आपल्याला ड्रोन शॉट घेण्यासाठी परवानगी दिली. आणि त्यांनी आता साधारण ह्या स्टेपवेलचा जो टायमिंग आहे तो 11 ते 3 आहे. तर ह्या टायमामध्येच ही स्टेपवेल तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण आपल्याला अजिंक्य माने जे आहेत त्यांनी आपल्याला खूप मदत केली आणि आपल्याला पूर्ण माहिती सांगितली. त्याबद्दल मी खरंच माने यांचं मनापासून आभार मानतो. विहिरीच्या वरील भागात काही दगडी अवशेष दिसतात,
यावरून या विहिरीला सुद्धा वर एखादी इमारत असावी असे वाटते. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खोमण्या म्हणजे खाचा या जाणीवपूर्वक ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात लाकडी किंवा लोखंडी तुळ्या बसवून या विहिरीचे 3 पेक्षा जास्त मजल्यामध्ये रूपांतर करणे शक्य होते. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याच्या तळाशी एक भुयार आहे असं म्हटलं जातं की हे जे भुयार आहे अजिंक्यतारा या गडावरती जाऊन पोचतं. आता मंडळी आता आपण तळाशी जाऊन बघूया हे बारव कशी दिसते. ते बाजूला फिरण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग केला आहे. एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल एवढा आहे. आता आपण तळ बघूया कसा दिसतो तो. मंडळी साधारण एक सोपान जी पायरी आहे सोपान पायरी त्या पायरीपासून खाली 35 पायऱ्या आपल्याला खाली जायला लागेल. आता आपण खाली जाऊन बघूया त्याचा तळ कसा दिसतोय. आपल्याला ह्या विहिरीवरती कुठलं जसं नक्षीकाम बघायला मिळत नाही पण ह्या ठिकाणी आपल्याला आत्ता तरी साधारण 2 नक्षीकाम दिसलेले आहेत. एक असं रथाच्या आकाराचं एक चक्र केलेलं आहे तुम्ही बघू शकता ते जे आहे ते. आणि इथे एक नक्षीकाम केलेलं आहे खालच्या साईडला. म्हणजे आता ओव्हरऑल मी सगळं फिरून बघितलं आहे पण आपल्याला कुठंच बघायला भेटलं नाही नक्षीकाम. आणि पाण्याची पातळी बरोबर त्या लेवलपर्यंत आलेली आहे. आणि बाजूला जी कोयना आणि कृष्णा नदीचा जो संगम आहे त्याचं जर पाण्याची लेवल वाढली तरी ह्या विहिरीची पण पाण्याची लेवल वाढली जाते. मंडळी आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या विहिरीला नकट्या रावळाची विहीर असे का म्हटले जाते नाही का. तर त्याची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की या विहिरीमध्ये एक नकट्या रावळाचा राक्षस राहत होता. तो इथल्या स्त्रियांना त्रास देत होता. त्यामुळे इथल्या लोकांनी एका मांत्रिकाला बोलवून त्याचा बंदोबस्त करायला सांगितला. त्या मांत्रिकाने एका देहविक्री करणाऱ्या यल्ली नावाच्या बाईची मदत घेतली. त्या बाईने नकट्या रावळ्याला आपल्या प्रेमात पाडले व त्याला आपल्या घरी बोलवले. पण त्या राक्षसाला तिचे घर माहीत नव्हते. त्या यल्लीबाईने त्याला सांगितले की मी माझ्या घराच्या दरवाज्यावरती चुन्याचे निशाण करील. त्यावेळी त्या मांत्रिकाने गावातल्या सर्व घरांच्या दरवाज्यावरती चुन्याचे निशाण केले. जेव्हा तो राक्षस त्या यल्लीला शोधण्यासाठी त्या विहिरीच्या बाहेर आला आणि यल्लीचे घर शोधत शोधत तो त्याच्या हद्दीच्या बाहेर आला त्यावेळी त्या मांत्रिकाने त्याला एका बाटलीत कैद केले. अशी दंतकथा इथे सांगितली जाते. आम्ही जो शोध केला त्यामध्ये आम्हाला हीच माहिती मिळाली. पण ही केवळ एक दंतकथा आहे. ही कथा कधी उदयास आली हे सांगणे थोडं अवघड आहे. मंडळी ही जी जागा आपण बघत आहोत ही मोठीची जागा आहे. जी वास्तुकला एवढी जबरदस्त केलेली आहे ना म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे सगळं काय जे काय आहे बांधलेलं. आता तुम्ही हा जो तळ आहे पाण्याचा त्या तळाच्या वरच्या बाजूला असं गोल फिरता येईल असा मार्ग केलेला आहे. म्हणजे इथं पद्धतशीर एवढी मोठी जागा ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथं अर्धा वर्तुळाकार असा हिचा आकार बनवलेला आहे या साईडला तुम्ही बघू शकता. हे बघा वरून खाली बघितले तर डोळे फिरत आहेत म्हणजे एवढी खोल वरून आहे. सर्व वरून शूट करतायत. खरंच अतिशय सुंदर अशी ही बारव आहे. तर ही नक्कीच बघण्यासारखी आहे कारण हे अशी रचना आपण फार क्वचित पाहायला मिळते आणि ही वास्तू अजून पण चांगल्या अवस्थेमध्ये आहे. तर त्यामुळे ही नक्की तुम्ही बघा. एखाद्या किल्ल्याचे पाणी हे अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. जर एखाद्या किल्ल्याला शत्रूने बाहेरून वेढा घातला आणि जर किल्ल्यामध्ये पाणी नसेल तर त्या किल्ल्याला लवकर शरण जावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या काळात ही विहीर बांधण्यात आली असावी. म्हणजेच एकाच विहिरीमध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था व तुळ्या टाकून अन्न साठवण्याची तसेच शस्त्रास्त्र ठेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था
सगळं कसं एका जागेवर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही विहीर सर्व विहिरींपेक्षा आपली वेगळे स्थान टिकून आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, आणि बाजूला जी बेल आयकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल। तर आता आपण इथेच थांबू, पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।